राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी राजूर इथं जाऊन माजी मंत्री आनंदराव देवकते यांची भेट घेऊन विचारपूस केली. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मंत्री आनंदराव देवकते यांची राजूर इथं त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी देवकते कुटुंबियांच्या वतीनं मंत्री राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, पुत्र माजी सभापती अशोक देवकते, सुभाष देवकते, स्नुषा माजी सभापती जगदेवी देवकते, विजयालक्ष्मी देवकते, राहुल देवकते, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजकुमार देवकते यांच्यासह सरपंच, विविध सोसायट्यांचे चेअरमन, परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. आपला आणि आनंदराव देवकतेंचा चांगला स्नेह राहिला आहे. ते मंत्री असल्यापासून त्यांचं कार्य आपण जवळून पाहिलं असून जिल्हा दौऱ्यावर असताना देवकते यांना भेटण्याचा योग आल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. त्यांचा अतिशय प्रदीर्घ काळ हा सार्वजनिक आणि सामाजिक सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये गेलेला आहे आणि त्यांना भेटण्याची माझी इच्छा होती. अनेक वर्ष ते मंत्री असताना देखील मी त्यांच्या संपर्कामध्ये होतो. ते चोंडीला देखील आले होते, चोंडीत कार्यक्रम देखील केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख हे देखील आले होते. त्यावेळेस मी त्या कार्यक्रमाचा ऑर्गनायझर, एक चोंडी गावचा रहिवासी म्हणून ते सर्व मित्र आज त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूसानी कारण त्यांची भेट घेण्यासाठी या गावामध्ये. दरम्यान राम शिंदे यांनी स्नेह भोजनाचाही यावेळी आस्वाद घेतला.